रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना जागा वाटपात आणि कार्यकर्त्यांना महामंडळ वाटपात भाजप सेनेकडून डावलल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन कामगार आघाडीचे अध्यक्ष महेश शिंदे आणि मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. 2014 रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्षाने मोदी सरकार स्थापण्यासाठी जीवतोड मेहनत केली, मात्र सध्या आठवले आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची अवहेलना होतीये. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सेनेविरोधात प्रचार करून भीमशक्तीची ताकद दाखवून देऊ असा इशारा साठे आणि शिंदे यांनी संयुक्तरित्या आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी भारतीय जनता पार्टीची 2014 युती झाली. केंद्रामध्ये आठवले साहेबांचं मंत्रीपद देतो आणि काही 10% सत्तेमध्ये वाटा देतो बीजेपीने सांगितलं होतं, परंतु बीजेपीने रिपब्लिकन पक्षाच्या कुठल्याच कार्यकर्त्यांना महामंडळ दिलेली नाही. इतर घटक पक्षाला महामंडळाचं वितरण करण्यात आलं, परंतु या ठिकाणी माझे मित्र आणि मातंग आघाडीचे नेते हनुमानजी साठे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंडळावर नियुक्ती करतो म्हटले, परंतु त्यांनी केली नाही. आणि मला देखील कामगार महामंडळ देतो म्हणून माझ्याकडून प्रचंड मोठं काम करून घेतलं, परंतु मला देखील दिलं नाही. भारतीय जनता पक्षाचा तसंच रिपब्लिकन पक्षाच्या वाट्याला सत्तेत 10% सत्ता मिळणार आहे. त्यातले काही महामंडळ हे मातंग आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मिळावी अशा पद्धतीचा कमिटमेंट या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रामदासजी आठवले यांना भारतीय जनता पक्षाने दिले. गेले 5 वर्ष 4.5 वर्ष सातत्याने या सर्व पोकळ आश्वासनावरती या समाजाला या ठिकाणी बोलवण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून वेळोवेळी झालेलं आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता आठवले, माजी शहर अध्यक्ष महेंद्र कांबळे, पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडीचे अनिल मोरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.